नमस्कार माझे नाव सौ निशा निकम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आणि माझ्या चॅनलचे नाव आहे एन स्क्वेअर नवी विज्ञान धडासहा वनस्पतींचे वर्गीकरण घटक आहे वनस्पतीसृष्टी वर्गीकरणाचे मुद्दे या आधीच्या तासाला आपण अभ्यास केला होता की वनस्पती पेशींमध्ये अशी कोणती वैशिष्ट्यपूर्ण अंगक्य आहे की तिला प्राणीपेशीपेक्षा वेगळं ठरवता येतो आज आपण अभ्यास करणार आहोत की वनस्पतींचे वर्गीकरण करण्यासाठी कशाचा आधार घेतला जातो तर आजचा आपला घटक आहे वर्गीकरणाचा आधार वनस्पतींचे वर्गीकरण करताना वनस्पतींना अवयव आहेत की नाहीत हे विचारात घेतले जाते अवयव आहेत म्हणजे की त्यांना पानं आहेत का त्यांना मुळं येत आहेत का त्यांना खोड आहे का असा विचार केला जातो सर्वात पहिले विचार केला जाणार आहे मग वनस्पतींना अवयव आहेत किंवा नाही पाणी व अन्नाचे वहन करण्यासाठी स्वतंत्र ऊती संस्थांचे असणे किंवा नसणे विचारात घेतले जातील म्हणजे वनस्पतींचे वर्गीकरण करताना त्यांना अन्नवाहिन्या आणि रसवाहिन्या अशा स्वतंत्र ऊती आहेत किंवा नाही आहेत हा विचार घेतला जाणार आहे तर नंतर तिसरा मुद्दा आपला असा राहणार आहे की त्या वनस्पतींमध्ये बिया धारण करण्याची क्षमता आहे का नाही आहे आणि जर त्यांना बिया येत असतील तर त्या बियांवर फळांचे आवरण आहे का नाही आहे वनस्पती वर्गीकरणाच्या उच्च स्तरात फुले फळे व बिया येणे किंवा न येणे यावरून बीजपत्री व अबीजपत्री असे वर्गीकरण करतात म्हणजे ज्या वनस्पतींना फल फुले फळे बिया येता आहेत किंवा नाही आहे, आहे? त्यावरून ते बीजपत्री आहेत का अबीजपत्री आहे असे वनस्पतींचे वर्गीकरण केले जाणार आहे बीजे फळांच्या आवरणात असणे किंवा नसणे यावरून मग बीजी का अनावृत्त बीजे आहे असे वर्गीकरण करणार आहेत बियांमध्ये बीजपत्रांच्या संख्येवरून वनस्पतींचे गट वेगळे केले जाणार आहे पुन्हा बीजांमध्ये असणाऱ्या बीजपत्रांच्या संख्येवरून एक बीजपत्री व द्विबीजपत्री ही लक्षणे विचारात घेतली जाणार मग सर्वात पहिले आपल्याला बघायचं आहे की वन त्या वनस्पतींना फुले फळे बिया येता आहेत किंवा नाही आहे त्यावरून ठरवणार आहे की ते बीजपत्री आहे का अबीजपत्री आहे त्यानंतर जर ते अबीजपत्री आणि बी प बीजपत्री आहे हे यांचं वर्गीकरण केल्यानंतर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की त्यांना जर बिया येत असतील तर त्या फळांच्या त्यांना फळांचं आवरण आहे किंवा नाही आहे त्यावरून बीजी आणि अनावृत्तबीजी असे वर्गीकरण केले जाणार आहे पुन्हा आवृत्तबीजी आणि अनावृत्तबीजे असा वर्गीकरण केल्यानंतर त्या बियांमध्ये बी बीजांमध्ये बीजां बीजपत्रांची संख्या किती आहे त्यावरून ते एक बीजपत्री आहेत का बीजपत्री आहे हे विचार लक्षात घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला वनस्पतींचं वर्गीकरण करताना बीजपत्री अबीजपत्री आहेत का हे पहिले ओळखायचं आहे त्यानंतर ते त्या आवृत्त बीजी आहेत का अनावृत्त बीजी आहेत अनावृत्त बीजी आणि आवृत्तबीजी ओळखल्यानंतर आपल्याला ओळखायचं आहे की ते एक बीजपत्री आहे कदवी बीजपत्री आहे आता जर आपल्याला हे बीजपत्री अबीजपत्री आवृत्त बीजी अनावृत्त बीजी असे अनेक शब्द वेगवेगळे वेग आलेले आहेत यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी आपण वनस्पतींच्या वर्गीकरणाचा आधार आज अभ्यासला आणि त्यावरून आपल्याला आ पुढच्या तासाला अभ्यास करायचा आहे बीजपत्री आणि अबीजपत्री वर्गीकरण करण्यासाठी आणि ओळखण्यासाठी काय काय महत्त्वाचे मुद्दे आहे हे आपण बघणार आहोत परिचय शास्त्रज्ञांचा वनस्पती शास्त्रज्ञ एचर यांनी अठराशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये वनस्पती सृष्टीचे दोन उपसृष्टीमध्ये वर्गीकरण केले जे शास्त्रज्ञ होते एचर हा प्रश्न परीक्षेला विचारला जातो की वनस्पती सृष्टीचे दोन उपसृष्टीमध्ये वर्गीकरण करणाऱ्या ना शास्त्रज्ञाचे नाव काय तर आपण उत्तर लिहिणार आहोत एचर त्यानुसार अबीजपत्री व बीजपत्री अशा दोन उपसृष्टीचा विचार वनस्पती वर्गीकरणासाठी केला जातो म्हणजे जी आपली like सृष्टी आहे वनस्पती सृष्टी इच्या दोन उपसृष्टीमध्ये वर्गीकरण केलं अ बीजपत्री आणि बीजपत्री आणि शास्त्रज्ञ होते एचर घरचा अभ्यास आहे वनस्पती सृष्टी वर्गीकरणाचे मुद्दे लिहा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका